शेतकरी पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन आणि पशुपालन करतात, मात्र बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना रेशीम उद्योग यशस्वी करून दाखवला आहे. त्यांना वर्षाकाठी 10 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतं. पाहुयात या प्रयोगशील शेतकऱ्याची यशोगाथा. हा आहे प्रमोद पाटील यांचा छोटेखानी रेशीम उद्योग. बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातील तपोवन या दुर्गम गावात त्यांनी हे धाडस केले. रेशीम अळीचं मुख्य खाद्य ही तुतीची पानं असून त्यासाठी पाटील यांनी 7 एकरात तुतीची लागवड केली आहे. तुतीची लागवड पाण्याचा निचरा होणाऱ्या कोणत्याही जमिनीत करता येते. तुतीला पाण्याची फार आवश्यकता भासत नाही. तुतीच्या तुलनेत उसाला 3 पट पाण्याची आवश्यकता लागते. एकदा तुतीची लागवड केल्यानंतर 15 वर्ष त्यापासून पाला मिळतो, त्यामुळे दरवर्षी लागवडीचा खर्च वाचतो. एका वर्षात 5 बॅचच्या माध्यमातून प्रमोद पाटील रेशीम उत्पादन घेतात. प्रत्येक बॅचमध्ये उत्पादन खर्च वजा जाता पाटील यांना 2.5 ते 3 लाख रुपयांचं निव्वळ उत्पन्न मिळतं. प्रत्येक बॅचचा कालावधी 1 महिन्याचा असतो. 1000 डीएपीला मागच्या वेळेस मला 8.5 क्विंटल माल निघला होता. 8.5 क्विंटलच्या मला 3 लाख 4.25 लाख रुपये 3,80,000, 70,000, 80,000 पर्यंत पैसे आले. त्याचा खर्च 1,10,000 खर्च वापरून उर्वरित झाला 2,60,000 नफा सुरू. पाटील यांनी आपल्या मुलीच्या लग्नात 4 रेशमी पैठण्या खरेदी केल्या होत्या. त्यासाठी त्यांना 1.5 लाख रुपये मोजावे लागले होते. त्यातूनच त्यांना रेशीम शेतीची कल्पना सुचली. रेशीम उद्योगासाठी सरकारी अनुदान दिलं जातं, मात्र प्रमोद पाटील यांनी सरकारी अनुदानाची वाट न पाहता 2016 रेशीम उद्योग सुरू केला. एका वर्षात प्रमोद पाटील यांना 10 लाख रुपयांचं निव्वळ उत्पन्न मिळालंय. एका वर्षातून 4 बॅच होतात. प्रत्येक बॅच 2.5 लाख रुपयाच्या जवळपास पैसे देऊन जाते. एखादी 3 लाख दिन, एखादी 2.5 लाख दिन, पण 2.5 लाखाच्या कमी काही पैसे भेटत नाही. 4 बॅच जरी घेतल्या तर 10 लाख रुपये 7 एकरात आपल्याला भेटून जातात. अंडी, अळी, कोश आणि पतंग हे रेशीम अळीचं जीवनचक्र आहे. अंडी अवस्था ही 10 ते 12 दिवसांची असते. अळी अवस्था 25 ते 26 दिवस, कोश अवस्था 10 ते 12 दिवस, तर पतंग अवस्था 3 ते 4 दिवसांची असते. अळी अवस्थेत तुतीचा पाला खाद्य म्हणून दिला जातो. अळी संगोपनासाठी शेडची आवश्यकता असते. प्लास्टिकच्या ट्रेमध्ये अळीचं संगोपन केलं जातं. रेशीम अळी लहान असताना तुतीची पानं बारीक करून खाऊ घालावी लागतात. 25 ते 30 दिवसात अळी रेशीम कोश तयार करते. हा जो 1 मिनिट कुकून आहे समजा, तर हा जवळपास 1.9 ग्रॅमचा भरेल समजा. एक ग्रॅम 90 ml भरेल, mg भरेल. तर याच्यावर जवळपास 1000 मीटर धागा आहे. 1000 ते 1200 मीटर धागा आहे. मीटर हे रेशीम पाटील कर्नाटकच्या रामनगर मधील रेशीम मार्केट मध्ये विक्री करतात. रेशीम उद्योगामुळे पाटील यांना पंचक्रोशीत वेगळी ओळख मिळाली असून प्रगतीशील शेतकरी म्हणून त्यांना गौरवण्यात आलाय. आज शेतीमालाला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या शेतीपूरक व्यवसायाकडे वळण्याची आवश्यकता आहे. मयूर निकमसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, बुलढाणा.